पोहोचेल. देशातील वंचितांचा विचार केवळ मोदींनी केला आहे, नाटक म्हणजे नाटकाला कोणी विचारत नाही असं फडणवीस म्हणतात. मला माहित नाही, मला माहित नाही. ते तमाशातले जे नाचे असतात त्यांच्यावरती फार बोलण्यात अर्थ नसतो. नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024 उद्याच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावं. मोदींचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या देशामध्ये लोकांनी बंड केलेलं आहे आणि त्यांच्या पॅलेसमध्ये लोक घुसले आहेत. त्या देशात सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आणि खतखत निर्माण झालेली आहे. सर महायुती अजून 10 ते 11 जागेवर संघर्ष सुरू. महायुती ना, मी काय सांगू त्याच्यामध्ये. आमचं महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे. संजय सिंग सर, भाजप जाण्याची चर्चा आहे. मेरे कल ही संजय सिंह से बातचीत हो गई. संजय सिंह हमारे भाई है, हमारे साथी है, हमारे मित्र है. हम बहुत खुश है कि संजय सिंह जी बाहर आ गए और सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से उनको बरी किया है, ये ईडी और मोदी के ऊपर एक चपराक है, थप्पड़ है. जरूर हमें दुख है कि अभी भी केजरीवाल जी छूट नहीं पा रहे हैं, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन जी, ये सब लोग अंदर हैं. फिर भी एक शेर जो है हमारा साथी वो बाहर आया है और वो लड़ता रहेगा. जब मैं जेल में था तो संजय सिंह ने मुझे और मेरे परिवार को भी समर्थन दिया था, एक ताकत दी थी और हम कल भी उनके साथ थे, आज भी है, कल भी रहेंगे. जरूर वो आदमी लड़ेगा. और अब जो बोल रहे हैं कि गेम चेंजर, यस मैं मानता हूँ. भाजपचे वाटरते कडे से अरे बोलला.